कोविड बाजारपेठ पोलिसांची कारवाई, मोठा शस्त्रसाठा जप्त. पोलीस उपअधीक्षकांची गोपनीय माहितीवरून कारवाई, तर पिता पुत्र पसार. भुसावळ शहरातील खळका रोड भागातील दोन संशयितांकडे घातक शस्त्र असल्याची माहिती उपअधीक्षक वाकचौरे यांना मिळाली असता पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत संशयितांच्या घरातून 4 तलवारी, 4 चाकू, 3 शिकारीच्या बंदूक जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचारी नीलकंठ सोनार यांच्या फिर्यादीनुसार दोघं पिता पुत्रांविरोधात गुन्हा दाखल केला असून संशयित पसार झाले आहेत. उपविभागीय पोलिसांनी भुसावळ वाकचौरे सर यांच्या तसेच मान्य दिलीप भागवत पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाप्रमाणे या सर्व आरोपींची हाऊससर्च करण्यासाठी 2 पथके तयार करण्यात आली होती. मुस्लिम पॉर्नी या ठिकाणी एका इसमाच्या पत्राच्या शेडमध्ये अवैध असे हत्यारं त्यांनी लपवलेली आहेत अशी माहिती मिळाल्याने आम्ही वरिष्ठांच्या कानावर सदरची गोष्ट टाकून त्या ठिकाणी जाऊन सर्च घेतला असता तर त्या इसमाच्या घरात पप्पू शेख पप्पू उर्फ शिकारी अब्बास व त्याचा मुलगा रिजवान पप्पू शेख असे दोघांच्या मालकीचं सेल होतं. तिथं सर्च घेतल्यानंतर त्या सर्चमध्ये 4 वेगवेगळे प्रकारच्या तलवारी, 4 धारदार शस्त्र चाकू, 1 रायफल, 2 बंदुका अशा 11 घातक हत्यारं मिळून आलेली आहे. त्यामुळे सदरची हत्यारेही जप्त करण्यात आली असून त्यांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 342 भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास माननीय SDPO भुसावळ सर तसेच माननीय दिलीप भागवत पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयेंद्र पदार हे करीत आहेत. भुसावळात अश्लील क्लिप पाठवणाऱ्याची तडजोड करणाऱ्या महिलेस अटक. काल रात्री उशिरा भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्यादी निलेश दिगंबर चौधरी राहणार जळगाव रोड भुसावळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून IPC कलम 384, 386, 387, 341, 42 यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला. गुन्हा एक मागील काही घटनेच्या कारणावरून यातील आरोपितांनी अडवून त्यांच्याकडून खंडणीची मागणी केलेली आहे आणि खंडणीच्या बदल्यामध्ये खंडणी देऊ रोख रक्कम न देऊ शकल्याने त्यांच्याकडील महागडी 18 ते 20 लाखाची गाडी स्वतःच्या नावावर खोट्या पद्धतीने करून घेतल्याचं किंवा स्टॅम्प पेपरवर घेतल्याचं तक्रार फिर्यादी यांनी दिल्यावरून आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये एक महिला आरोपीला आपण अटक देखील केलेली आहे. बाकीचे जे पुरुष आरोपी आहेत त्यांचा देखील आपण शोध घेत आहोत. पूर्णपणे खंडणी मिळवण्यासाठी जे प्रकरण केल्याचं निष्पन्न होत आहे तरी देखील आपण यामध्ये पुढील तपास आपण अधिक करत आहोत. त्यामध्ये जो काही ॲग्रीमेंट त्यांनी केलेला आहे ते ॲग्रीमेंट प्राप्त करत आहोत. जी काही गाडी खंडणी स्वरूपात स्वतःच्या नावावर स्टॅम्प पेपरच्या आधारे घेतलेली आहे ती गाडी देखील आपण रिकवर या तपासामध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे जे काही पुरुष आरोपी आहेत त्यांना अटक करून पुढील तपास करत आहोत. या अनुषंगाने असं देखील आमचं सांगणं आहे की जर कोणी आणखी लोक असतील जे अशाच तऱ्हेच्या खंडणीला किंवा यांच्या दहशतीला बळी पडले असतील तर त्यांनी देखील पुढे यावं. साधारणपणे ही टोळी अवैध सावकारीच्या व्यवसायात असल्याची देखील गोपनीय माहिती आपल्याला प्राप्त होत आहे. अशी अवैध सावकारीला त्रस्त असणारे देखील जर कोणी लोक असतील तक्रारदार असतील तर त्यांनी भुसावळ शहर किंवा भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरवी पुढे यावं. त्यांची तक्रार घेऊन त्यानुसार जी काही योग्य ती कायदेशीर कारवाई आहे ती नक्की करण्यात येईल.